पारंपरिक पद्धतीने बाप्पाला निरोप देण्याची शेकडो वर्षाची परंपरा येवल्यात कायम पैलवान धोंडेराम वस्तात तालीम संघाच्या मानाच्या गणपतीची मिरवणूक येवल्यात गणेशोत्सवाचे अनेक वर्षानुवर्ष शेकडो वर्षाची परंपरा आहे त्या परंपरेनुसार येवले शहरामध्ये अनेक मंडळं आपल्या पद्धतीने गणपती बाप्पाची स्थापना करतात व जड अंतकरणाने अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप देखील देतात एकशे पस्तीस वर्षांची ही परंपरा असलेला येवल्याचा मानाचा गणपती म्हणून पैलवान धोंडीराम वस्तात तालीम संघ या गणपतीच्या मिरवणूक निघते इतर मंडळांच्या मिरवणुका निघत असतात गणपती आजाद चौकात आल्यावर अनेक प्रकारचे जुने खेळ खेळून खे लाठीकाठी चक्री लेझीम आदी पारंपरिक खेळ खेळले खे जातात वयस्कर व्यक्ती मुलं मुली या खेळाचा मनसोक्त आनंद घेतात आणि ही मिरवणूक मार्गस्थ होते त्यानंतर इतर मिरवणुका मार्गस्थ होतात यावेळी गणेशोत्सव प्रिय भाविक चौकामध्ये गर्दी करून हे पारंपरिक खेळ बघतात या ये ठिकाणी येवला नगर परिषद व सामाजिक संघटना पोलीस प्रशासनाकडून गणेशोत्सव मंडळांचे हार्दिक स्वागत करून त्यांना बक्षीस देखील देण्यात येते यावेळी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाने उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे तहसीलदार आबा महाजन मुख्याधिकारी किरण देशमुख ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे संपर्क कार्यालयातील बाळासाहेब लोखंडे आदी सर्व प्रमुख व्यक्ती या ठिकाणी उपस्थित होते अनंत चतुर्दशी गणेश विसर्जन अनेक मंडळांनी आपल्या आपल्या पद्धतीने वाजत गाजत बाप्पाला निरोप दिला गेल्या दहा दिवसांपासून चालू असलेल्या आनंदाचे उत्साहाचे वातावरण आज निरोप बाप्पा निरोप देताना जड झाले होते स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख एवला